जामनेर तालुक्यातील तोरणाळा इथं गेल्या वर्षभरापासून जिल्हा परिषद प्राथमिक शाळेमध्ये 2 शिक्षकांची पदं रिक्त असल्यामुळे त्या ठिकाणी आजपर्यंत शिक्षण विभागाकडून कुठल्याही प्रकारची दखल घेतली गेली नसल्यामुळे शाळेचे मुख्याध्यापक सांडू तडवी व केंद्र प्रमुखांचा भार सांभाळत असलेले प्रदीप जाधव यांना शाळेची पटसंख्या 100% असून त्यांच्याकडे 10 गावांचा पदभार असल्यानं मुख्याध्यापक सांडू तडवी यांना 1 ते 4 पर्यंतचे सर्व वर्ग सांभाळावे लागत आहेत. वारंवार वरिष्ठांकडे आपली तक्रार व समस्या सांगूनही यावर आजपर्यंत कुठलाही तोडगा निघाला नाही, त्यामुळं वर्ग 4 आणि शिक्षक 1च शिकवायचं तरी कुणाला आणि शाळा सांभाळायची कुणी असा प्रश्न या शिक्षकांवर पडलाय. आमच्या शाळेचे 2 पद रिक्त झालेले आहेत. शाळेचा पट 100 असून 2 शिक्षकांना या ठिकाणी अध्यापनाचं कार्य पार पाडावं लागत असल्यामुळे विद्यार्थ्यांना पाहिजे तसं आम्हाला देता येत नाही. आमचे जे सहकारी आहे जाधव सर यांच्याकडे केंद्रप्रमुखाचा चार्ज दिलेला असल्यामुळे तो जो वर्ग आहे तो वर्गालाही आम्हाला योग्य त्या ठिकाणी न्याय देता येत नसल्यामुळे पालकांची या ठिकाणी ओरड होत आहे. शिक्षण विभागाला आम्ही आमच्या परीने तोंडीही सांगितलेलं आहे की साहेब असा असा विषय, परंतु शिक्षण विभागाकडनं आम्हाला त्या ठिकाणी कुठल्याही प्रकारचा त्या ठिकाणी प्रतिसाद मिळालेला नाही. पालकांची ओरड आहे, जर का लवकरात लवकर जर का शाळेला जर का अतिरिक्त म्हणजे 2 शिक्षक नाही मिळाले तर आम्ही त्या ठिकाणी आक्रमक भूमिका घेणार आहोत आणि प्रसंगी आम्ही शाळेला कुलूप टोकल्याशिवाय राहणार नाही अशा प्रकारे पालकांनी त्या ठिकाणी ठरवलेलं आहे. आता किती दिवसापासून पद रिक्त आहेत सर? जवळजवळ 31/5/2021 2 पद रिक्त आहेत आणि तेव्हापासून आम्ही 2 शिक्षकावर या ठिकाणी शाळेचा कारभार या ठिकाणी चालू आहे. पट किती आहे सर आपल्या? पट 100 आहे. हो, तुम्हाला दोघांना 4 वर्ग हँडल करावं लागतं? हो, दोघांना 4 वर्ग या ठिकाणी हँडल करावं लागतात आम्हाला. या संदर्भात शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष महेंद्र पाटील व सदस्य तसंच गावातील सरपंच आणि प्रतिष्ठित नागरिकांनी सुद्धा या वेळोवेळी तोरणाळा गावच्या शाळेसाठी शिक्षकांची मागणी करूनही शिक्षक मिळत नसल्यानं मोठा संताप व्यक्त केला जातोय. वरिष्ठांकडून काय उडवाउडीची उत्तरं देण्यात आल्यामुळं आता जर आम्हाला लवकरात लवकर शिक्षक उपलब्ध करून दिले नाहीत तर आम्ही जिल्हा परिषद प्राथमिक शाळेला कुलूप टोकू असा इशारा विद्यार्थ्यांच्या पालकांनी व ग्रामस्थांनी प्रशासनाला दिला. न्यूज G9 महाराष्ट्रासाठी प्रतिनिधी कृष्णा पाटील, जळगाव.